थँक यू. आज नसतीस तर धडपडलेच होते मी. पण तू? मी शिवानी. शिवानी? इथेच राहते तुझ्यासारखी पलीकडच्या खोलीत. काय इथे राहतेस? मला माहीतच नाही. पण मला माहिती आहे ना, तू मनू बरोबर? तुझी आई पण राहते ना तुझ्यासोबत? त्या कुठे आहेत? अगं तिला शोधायला चालले होते. मेणबत्ती कुठे ठेवली तिला माहिती आहे ना? खोली बाहेर गेल्यावर मला काही कळलंच नाही. आणि मला कळलं की तुझा गोंधळ उडालेला आहे. पण खरंच पुन्हा एकदा थँक्यू. पण मला अजूनही आश्चर्य वाटतं, मी तुला कसं बघितलं नाहीये. म्हणजे आश्रमातल्या सगळ्या मुलींना मी नावाने नाही पण चेहऱ्याने तरी नक्की ओळखते. त्याला कारण आहे माझ्या जाण्या येण्याच्या वेळा. रेक्टरबाई विचारतात कधी कधी मला, पण काय करू, माझं कामच असं आहे. पण तुझ्याबद्दल कोणीच काय बोललं नाहीये कधी. मुफट मुफट म्हणतात मला. आणि ह्याच्याबद्दल विचारायचं राहिलं मगाशी, तुझ्याकडे हे माझ्याकडे कसं, हेच विचारायचं आहे ना. खूप कामाची गोष्ट आहे, जवळ असलेलीच बरी. आता बघितलं ना कशी कामी आली ते. अंधारात प्रकाश म्हणून काम करते आणि वेळ पडली तर हत्यार म्हणून. येऊ मी? अच्छा. प्रशांत कुठे? अहो तुम्ही त्याला फोन करायला बंदी केली आहे आणि तो माझ्या गळ्यातली धोंडून बसलाय. एखादी केस आपण घ्यावी आणि आपल्यालाच ती डोई चढून बसावी असं झालं या प्रशांतचं. आणि तुम्ही तर मला काही निर्णय पण देत नाहीये. गद्रे मी तुम्हाला काय विचारलं, तुम्ही मला काय सांगताय? प्रशांत कुठे, त्याचा काय पत्ता आहे? अहो दादा, प्रशांत मला धमकी देतोय की तो माझ्या घरी येऊन राहणार आहे. त्याचं म्हणणं आहे की आपण त्याला लपवायला पाहिजे. लपतोस कसला म्हणा, लपून काय होणार नाही. पैसे हवे असतील ना तर काम करावं लागेल. काम म्हणजे? आता त्याला कुठलं काम देणार आहे? गद्रे आपल्याकडचा स्टॉक संपत आला आहे. क्लायंट्स रोज फोन करतायत. मोठे मासे छोटे मासे सगळ्यांनाच नाराज करून नाही चालणार. प्रशांतला म्हणा आरामबाज झाला, नवं कुणीतरी शोध. जुनीच घोडी किती दिवस नाचवणार आहे? आणि त्याला म्हणाव जरा सांभाळून, धोका अजून संपलेला नाहीये. ठीक आहे, त्याचा फोन आला की सांगतो मी त्याला. फार वेळ थांबता येणार नाही आपल्याला, काम लगेच सुरू झालं पाहिजे. जेवशील ना? ऐक माझ. हे बघ, तुझा राग मला कळतोय पण मी काहीच बोलणार नाही. फक्त जोपर्यंत तू काही खात नाहीस तोपर्यंत मी तुला हलणार नाही आणि मी सुद्धा काही खाणार नाही. मला माहिती आहे रे तू, तुला इथे नाही राहायचंय, तुला बाहेर जायचंय. माहिती आहे मला. जा तू. पण जर तू काही खाल्लंच नाहीस तर तू आजारी पडशील ना. हे बघ, तू जर काही खाल्लंस ना तरच तुझ्यात ताकद येईल. आणि अंगात ताकद असेल ना तरच तुला बाहेर जाता येईल इथून.
रितू आता मी जातो. तुझे उलट आणि मी जाताना बाहेरची कडी लावून जातो. तू असं नको वाटून घेऊस की मी तुला कोंडून जातोय. हे जे मी करतोय ते माझ्या मनाविरुद्ध करतोय. मग मला संशय येऊ नये म्हणून ठीक आहे ना? मी बोलेन मम्माशी. तुला आता असं कोंडून नाही ठेवायचं असं सांगेन मी तिला. जातो मी. निर्जीव सर, एक विचारायचं होतं. काही महत्त्वाचं आहे? म्हटलं तर महत्त्वाचं आहे, नाही तर विचारा. आपले शिंदे साहेब आलेच नाही आणि कालपासून दिसलेसुद्धा नाही. तुम्ही कुठे पाठवलेत का? नाही, मी सुद्धा गेलो असतो पण लास्ट टाइम प्रशांतला पकडताना चूक झाली. नाही 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 कानविंदे, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी शिंदेना कुठेही पाठवलेला नाही आहे. त्यांची बदली झाली आहे, डिपार्टमेंटनेच त्यांची ट्रान्सफर केली आहे. मग आता काय? आता काय, नवीन ऑफिसर येईल. कोण माहीत नाही, मलासुद्धा तुमच्या इतकीच उत्सुकता आहे. बघूया. हॅलो. हॅलो मंकेश, अरे कधीचा फोन ट्राय करते मी. का करतेस? काय डिस्टर्ब करतेस? हॅलो. हॅलो मंकेश, अरे कधीचा फोन ट्राय करते मी. का करतेस? काय डिस्टर्ब करतेस? म्हणजे नाही, म्हणजे डिस्टर्ब केलं असेल तर सॉरी, पण मी सहज फोन करत होते. मी आता महत्वाच्या कामात आहे, मला आता बोलता येणार नाही म्हणूनच फोन कट केला होता मी. याचा अर्थ कळतो तुला? आणि एखादा माणूस कामात असेल ना तर त्याला सतत फोन करून त्रास देऊ नये. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही? कॉमन सेन्स आहे म्हणून, शक्य असेल ना तर वापरत जा आणि मला पुन्हा फोन करू नकोस. बाय. काय बिनसलं याच,
असं एकदम का चिडला माझ्यावर? सांगून डोक्यात प्रकाश पडत नाही तुझ्या? अरे सॉरी सॉरी दादा, तुम्ही बिझी आहात का? मी एक काम करतो, मी थोड्या वेळाने करतो तुम्हाला फोन. गदरे तुम्ही, मला वाटलं की एनिवे बोला काय. दादा एक एक गडबड होती. काय झालंय? ते प्रशांतला तुम्ही सांगितलं होतं ना फोन नाही करायचा म्हणून तुम्हाला, तर त्यानं मला फोन केला होता. त्याचा एक निरोप आहे तुमच्यासाठी. काय म्हणणं काय त्याच? पैसे हवे असतील ना तोंडावर फेका त्याच्या. नाही नाही नाही, पैसे नको आहेत त्याला. तो म्हणतोय की तो आपल्यासाठी काम नाही करू शकणार यापुढे. काय त्याला आजपर्यंत पोहोचला ते हे ऐकायला? बघा ना, मी मी पण समजवायचा प्रयत्न केला त्याला, पण तो काही ऐकायलाच तयार नाही. काम करू शकणार नाही असंच म्हणतोय. सापाची अवलाद, वेळीच चिरडून टाकायला हवा होता. दाखवतो तुम्हाला खाकीचा हिसका. भर रस्त्यावर बाईची छेड काढतो काय रे? खूप माजलात काय रे तुम्ही? काय रे कानविंदे, या दोघांना लॉकअप मध्ये बंद करा. चांगलंच लाड करते तुमचे त्याला. रिपोर्टिंग सर. आकाश केतकर सीआयडी. आय नो सर. सर मी नमिता नार्वेकर. मी एनसीसी बेस्ट कॅडेट सलग 3 वर्ष सर. सर मी स्विमिंग चॅम्पियन सुद्धा आहे सर. सलग 4 वेळा मी नॅशनल लेवलला जाऊन आली सर. सर ते ट्रेकिंग माउंटेनिअरिंग माझ्यात कुणीच पकडू शकत नाही सर. सर मी सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर बागडले सर. सर तुम्ही यातलं काही केलंय का सर? आणि हो सर, मी ऑफिसर ग्रेड ट्रेनिंग सुद्धा आहे सर. आय एम द बेस्ट ट्रेनी सर. झालं तुमचं? सर आता तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं म्हणजे माझ्यातलं कॅलिबर. एक काम करा, उद्या तुमची सगळी सर्टिफिकेट्स इथे घेऊन या. मी कानविंदेंना सांगून त्यांना फ्रेम करून घेतो आणि इथे लावायला सांगतो. इन्स्पेक्टर नमिता. सर त्या सगळ्या डिग्र्या अवॉर्ड्स शिक्षण चालू असतं तेव्हा या सगळ्यांचं कौतुक असतं. मलाही होतं. प्रत्यक्ष फील्डवर हे अवॉर्ड्स वगैरे कामाचे नसतात. त्यासाठी जिगर लागते, हिम्मत लागते आणि गुन्हेगारांच्या 2 पाऊल पुढे जाऊन विचार करावा लागतो. अशा वेळी हे मेडल्स वगैरे काही कामाचे नसतात, फक्त घरच्या शोकेसची शोभा वाढवतात, दॅट्स इट. सर तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुम्ही या सगळ्याला मुकलात बहुतेक.
त्याचं काय ना की तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाहीयेत ना, म्हणून त्याची किंमत नाहीये तुम्हाला. नाही म्हणजे तुमची चुकी नाहीये यात सर, चुकी माझीच आहे. मी चुकीच्या माणसाला चुकीची गोष्ट सांगितली, सॉरी. मॅडम तुम्ही खरंच बोललात, तुम्हाला जे मिळालं ना ते सरांना मिळालंच नाही. गोल्ड मेडलला विचारतो कोण, सरकारने यांना शौर्य पदक दिलं, सरकार पण कुणाला काय देत नाही का मॅडम? प्रसाद घे. काय ग, लक्ष कुठे तुझं? अजूनही ते ऋतूचाच विचार करतीस की काय? माझे चेहरा पाडून कशाला बसली आहेस? हा नाही काही नाही. म्हणू तू बोल बाई माझ्याशी एकदा, तुझी गप्प झालीस ना की माझा जीव घाबरा होतो ग. काय झालं असं उदास व्हायला? सकाळपासून लक्ष नाही येत तुझं कशा? काय नाही, मी आपला असाच सारखा विचार करत बसते. अग हो, पण एवढा कसला विचार करते आहेस? मला काही सांगायचं नाही असं ठरवलंयस? असं नाहीये ग, मंगेश फोनच उचलत नव्हता आणि मग उचलला तेव्हा उगाचच वैतागला माझ्यावर. असं का टाळतोय तो मला? चाल टोकाचा विचार करून मोकळ. अगं कामात असतील ते, त्यांच्या त्यांच्या विचारात असतील. तू नाही, तू तुझ्या विचारात असतील तर माझ्या बोलण्याकडे लक्ष असतं तुझं? नाही आई, हे काहीतरी वेगळं आहे. काही वेगळं नाही, मला काय वाटतं सांगू? त्यांच्या मनात ना काहीतरी असणार, म्हणजे त्यांनी काहीतरी ठरवलं असणार. उद्याचा भेद ग, आणि तुला कळू द्यायचं नाही म्हणून त्यांनी फोन उचलला नसणार. काय ठरवलं असेल, कोणता भेद? कर्म माझं. म्हणजे वाढदिवस कोणाचा आहे? हो ते आहे, पण मग असं तुटक का वागायचं? का कोणास ठाऊक, मला हे काहीतरी वेगळं वाटतंय. त्याचं फोनवरचं बोलणं. तू उगाच काहीतरी मनात गोळवत बसतेस म्हणू. हे जे हे तुमच्याकडे मोबाईल आहेत ना, म्हणून असं होतं. समोरच्या माणसाने प्रतिसाद दिला नाही की तुम्ही अस्वस्थ. अगं तू कामात असेल याचा काहीतरी विचार करा. तू म्हणतीयस ना त्याचा तो मूड काय तो खराब आहे म्हणून. उद्या ते बरोबर लक्षात ठेवून येणार, मग मी म्हणते तसं होतंय की नाही. बरं आता तू विचार करत बसू नको. प्रसाद खा ना, कठीण आहे बाई.